बाबा 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 मीमराज वाले बाबा, मीमराज वाले बाबा मला मदत करा बाबा, मला गरज आहे तुमच्या मदतीची बाबा, मला व्हायरल व्हायचंय बाबा, मला व्हायरल व्हायचंय. म्हणजे रसोडे मे कौन था म्हणलं की लोकांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे. ते हार्मोनियम वाले अब्बा मी असलो पाहिजे. कॉफिन बॉईजच्या कॉफिन मध्ये मी दिसलो पाहिजे. आओ भाई मुझे मारो मुझे मारो म्हटलं की लोकांनी मला मारलं पाहिजे बाबा, मला व्हायरल व्हायचंय बाबा, व्हायरल व्हायचंय. अच्छा ठीक आहे एक काम कर, तू ना कपडे कर. कपडे काढू? हा ठीक आहे ना, काढतो. हा हा बाबा आता सांगा. आता एक काम. हा काय काय करताय बाबा तुम्ही? अरे हे सगळे कपडे घालून ना मी सुद्धा कधीपासून व्हायरल व्हायचा प्रयत्न करत होतो. आता तू घालून बघ, बघू तू तरी व्हायरल होतोस का. हा व्हायरस मराठीचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राइब करा. बेल आयकॉनचं हे बटन दाबा म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतात. हॅलो मी चैतन्य, मराठीतली नेहा धुपिया. नेहा धुपिया लवड्या माझे काय एवढे अफेअर आहेत का? नाव सांगू काय किंची? हॅलो मी मराठीतली नेहा धुपिया. आणि मी विनम्र भाबल. तुम्ही जे काही बिंज वॉच करता त्याचा आम्ही ते राडा करणार आहोत. म्हणून या शोचं नाव आहे रापचिक राडा. राडा की रिव्ह्यू. तुम्ही जे काही मीम्स चे छोटे छोटे व्हिडिओ बघता ना त्या सगळ्या व्हिडिओ बद्दल आम्ही बोलणार आहोत आणि ते तुम्ही 200% पाहिलेलेच असणार. काही वर्षांपूर्वी व्हायरल फक्त फीवर होत होता, आता शिंक आल्यासारखी लोक व्हायरल होत सुटली आहेत. आणि आज आम्ही अशा माणसांबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला आठवतील असं नाहीये आणि आठवायलाच पाहिजे असंही अजिबात नाही. कारण सगळ्या जगासारखं तुम्ही पण या माणसांकडे एकदा पाहिलंय आणि विसरून गेलाय. आणि या सगळ्यांना ट्रिब्यूट म्हणून आम्ही हा आजचा व्हिडिओ करतोय. ट्रिब्यूट म्हणलं की बरं भारी वाटतं ना, पण मराठी ट्रिब्यूट म्हणजे श्रद्धांजली. आणि तेच गडे मुर्दे उकरून आज आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया. तर अशा व्हायरल झालेल्या प्राण्यांचे आज आपण वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे डोळा मरणारी एक साऊथ इंडियन ऍक्ट्रेस अचानक लोकांच्या नजरेत आली आणि फेमस झाली. आठवते तुम्हाला? ओ ही होती प्रिया वॉरियर तिचं नाव. आता ती का फेमस झाली? कारण तिचं ते डोळा मारणं आणि लाजणं हा खरंच काहीतरी इंटरेस्टिंग प्रकार होता, पण म्हणून ती त्या काळात खूप चर्चेत होती. एक्सप्रेशन म्हणायचं झालं तर एक झोमॅटोवाला मुलगा त्याच्या गोड आणि क्रिपी स्माइल मुळे लोकांच्या चर्चेत आला. अच्छा ये स्माइल जो आपकी इतनी प्यारी आ रही है, मतलब इसका कोई राज? काफी खुश हो सकता है जोमेटो से. हैं हाँ कोई दिक्कत नहीं होती. नहीं थामा 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 थामा, आम्ही टिकटॉकर्स बद्दल अजिबात बोलणार नाही आहोत. आम्ही अशा माणसांबद्दल बोलणार आहोत जे आपलं फ्रस्ट्रेशन काढता काढता व्हायरल स्टार झाले. सो 19 तक एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. 119 पे इतनी अच्छी पार्टनरशिप चल रही थी. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. एका क्रिकेट मॅच नंतर हा माणूस इतके जणांच्या वॉल वर आला की लोक ते कमरान अकमल जांभया देत होता हे विसरले. त्यात कॅरे मिनाटी सारख्या युट्यूबरने त्याला इतक्या वेळा व्हिडिओ मध्ये वापरलं त्यानेच तो मोठा स्टार झालाय. बस बस एवढं नको सांगू, आपणही त्याला खूप वेळा वापरले. त्यांचं मॅप हो कांडू नाही, फालतू कनेक्ट मत मारो. बाई पाव तुटे माझं पॅराग्लायडिंग करणारा हा बच्चन त्याच्या 5 ते 7 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला हसून हसून वेडं करतो. एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनीच सांगितलं होतं की दोन नवरा बायको एकमेकांशी बोलत नव्हते खूप महिने, भांडणं झालं होतं त्यांच्यात, ते एकत्र बसून हा व्हिडिओ बघत होते. तेव्हा तो व्हिडिओ बघून तेही फुटले आणि त्यांचं पॅचअप झालं. ये जो तू बोल रहा है ना, एक नाही 5 लड़कों के साथ गई थी, सुन मेरी बात, इट्स हर चॉइस. एक मिनिट, ही बाई या फ्रस्ट्रेटेड व्हिडिओ मध्ये काय? हिचे व्हिडिओ बघूनच असं फ्रस्ट्रेशन येतं ना की असं वाटतं अरे काय ही बाई इकडे. आणि या फ्रस्ट्रेटेड व्हिडिओ मध्ये नेहा धुपिया काय? कारण तिने जे काही फ्रस्ट्रेशन मध्ये स्टेटमेंट केलं होतं त्या रोडीजच्या ऑडिशन मध्ये मीमर्सनी एका रात्रीत संपवला होता तिला. हार्मोनियम बजाने का शौक है? अबे साले माफ करना, मैं इधर निकल जाता. ह्या ऍक्टरच्या ऍक्टिंग स्किल मध्ये कमाल इनोसन्स आहे आणि हा तुम्हाला त्याच्या एका नाही सगळ्या व्हिडिओज मध्ये बघायला मिळेल.
कारण हा ब्रिलियंट ऍक्टर आहे. लॉकडाऊन मध्ये आपल्याकडे एक लाईव्ह करण्याची परंपरा सुरू झाली होती आणि त्याच परंपरेला फॉलो करताना फसलेली ही मुलगी दिवसच असे चालू आहेत की तुम्हाला स्वतःची काळजी घेऊन फक्त काही होणार नाही, त्यातली निरागसता या लाईव्हचा यूएसपी आहे. दीड हजारात ना दीड हजार रुपये तीन नोटा दिसत्या. मी खोटं बोलत नाही, आज मंगळवार आहे, तुम्हाला आवडत नाही. दीड हजारात ना तीन नोटा दिसत्या आणि 200, 300 आणि तीन नोटा दिसत्या. फक्त 300 तीन नोटा. हा व्हिडिओ बघून तुम्ही हसाल, काकूंची मजा घ्याल, नाही पण खरी मजा तर त्या काकूंच्या साधेपणात आहे. हे कॉफिन बॉईज कुठून आलेत, काय आहेत, कुठल्या देशातले आहेत यांनी कोणाला काही फरक पडत नाही, पण यांनी जो मीम्सचा पॅटर्न बदलून टाकला ना तो प्रचंड सरप्राइझिंग आहे. जो दर्द इस गाणे ने दिया ना, मा कसम सगळ्या मेमर्सना हे गाणं म्हणजे ट्रीट आहे, ट्रीट. आपणच स्वतःची मारून घेण्याचा जो फील आहे ना, तो या गाण्यात ज्या प्रकारे मांडला जातो तो जगात दुसऱ्या कुठल्याही भाषेत मांडता येतो. विनोद, जेसीबी बघणारी लोक, नाचणारे गाणारे मोदी, मीट गाला मधली प्रियंका चोप्रा, सैनिकांच्या बायका त्यांना खूप दिवसांनी येऊन मिठ्या मारणं, डलगोना कॉफी, सचिनचं वेअर हेल्मेट ऍट द बॅक ऑल्सो, बॉटल फ्लिप करणं, बॉटलचं झाकण पायाने उडवणं, टिकी चॅलेंज, पबजी, टिकटॉक, नताशा आणि हार्दिक पांड्या, अनुष्का, विराट कोहली, तैमूर, रॅन्डम घसरून पडलेली माणसं आणि ती अंडे गरमागरम वाली बाई. पंकज त्रिपाठीच भोसडी के असेल, भोसडी के तुम इसके लिए हमारे दरवाजे पे चले आए, स्टेडियम मध्ये कमरेवर हात ठेवून उभा असलेला टकला असेल, त्या मांजरीकडे बघून रडणाऱ्या दोन मुली असतील आणि चॅट करण्याची भाषाच बदलून टाकली. तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी आता व्हायरल होत आहेत, तर असं अजिबात नाही. शोले, अंदाज अपना अपना, हेराफेरी मधले डायलॉग तर केव्हापासून फेमस आहेत. अरे त्याकाळी राजेश खन्नाची हेअरस्टाईल व्हायरलच होती, बेल बॉटम पॅन्टची स्टाईल ती पण व्हायरल होती. पण यात फरक तोच आहे ना, जी गोष्ट खूप काळासाठी व्हायरल होते ती फक्त व्हायरल राहत नाही, तिचा होतो एक ट्रेंड. आणि या सगळ्यात आलंय रसोडे में कौन था, रसोडे में कौन था, हां कौन था, यशराज मुखाटे हा सेन्सिबल टॅलेंटेड म्युझिक कंपोजर मार्केटमध्ये एक नवीन ट्रेंड घेऊन आलाय. नॉन लिरिकल डायलॉग ना त्यांनी म्युझिकल केलंय. आता बघायचं एवढंच आहे की त्याचा हा पॅटर्न व्हायरल होतोय की त्याचा पण एक ट्रेंड सेट होतोय. इत्सोली आज केवढं नॉलेज दिलंय, फुल बच्चन टाकलेत आम्ही. हे सगळं आम्ही ना व्हायरल होण्यासाठीच करतोय. नाही बट काय, आम्ही आमच्या या चॅनलवर व्हायरस मराठीवर नवीन नवीन गोष्टी घेऊन येणारच आहोत, त्यासाठी रापची राडा बघायला विसरू नका. आणि तरती तो सुद्धा बघा, आम्ही तिकडे पण जाम धमाल करतो. काही प्रॉब्लेम आहे? तुला माहिती ना माझा किती जीव जळतो तुझ्यासाठी, असं नको करू ना बबडी. पाहत रहा तरती तो. दरवेळेस आम्ही खूप साधेपणाने क्रेडिट्स देतो ना, पण तुम्हाला माहितीये का हा आमचा एपिसोड कुणी डिरेक्ट केलाय? डिरेक्टेड बाय राडा राडा की रिव्ह्यू.